माझ्यासमोर दिसत असलेले सर्व पोलीस अधिकारी, पोलीस बांधव, पोलीस भगिनी आणि लोकप्रतिनिधी सर्वच बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, प्रजासत्ताक दिन आज आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तर आपण एकमेकाला देतोच. आणि मगाशीच म्हणजे आपल्यासमोर येण्याच्या पूर्वी दादा अनिल रावने आणखीन एक कार्यक्रम ठेवला होता. तो सुद्धा एक अनोखा आणि आजच्या युगामध्ये आवश्यक असलेला होता. पोलीस स्टेशन आपण नेहमी बघतो. पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर तीच ती सगळी मंडळी काही वेळेला असतात. तीच ती म्हणजे पोलीस तर आपले असतातच, पण काही सराईत गुन्हेगार असतात की त्यांचं येणं जाणं जेल या वाऱ्या, तुरुंग वाऱ्या आणि पोलीस स्टेशनच्या वाऱ्या या सुरू असतात. हे नेहमीचे काही भुरटे चोर असतात, काही सराईत गुन्हेगार असतात. पण जसजसं आपण एक एक पाऊल पुढे टाकतो आहोत, ज्याला आपण विकास म्हणतो, त्या विकासाची कास धरल्यानंतर नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे, नवीन साधनं उपलब्ध होत आहेत, ज्याचा उपयोग आपण आपल्या प्रगतीसाठी करतो आणि तीच साधनं गुन्हेगार सुद्धा वापरत असतात. आणि त्यांना अडवण्यासाठी, त्यांना शोधण्यासाठी एक अनोखं पोलीस स्टेशन, सायबर गुन्हे ह्याच्यासाठी एक सायबर पोलीस स्टेशन, त्याचं लोकार्पण झालं. एकूणच मला आज अभिमान वाटतोय की आपल्या महाराष्ट्राने आणि खास करून अनिलराव तुम्हाला मी तुमचं अभिनंदन करतो की प्रजासत्ताक दिनाच्या आपण शुभेच्छा देतो, पण त्या शुभेच्छा देताना या केवळ आजच्या दिवसापुरत्या असता कामाने, तर प्रजासत्ताकाचं जे रक्षण करतात त्या पोलिसांचं मनोबल, मनोधैर्य आणि त्यांना पुढच्या कामामध्ये एक मदत कशी होईल, कामात त्यांना पाठिंबा कसा मिळेल, त्या दृष्टीने आपण एक एक पाऊल टाकतो. त्याच्याबद्दल मला नक्कीच आपल्या पोलिसांचा सुद्धा आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा अभिमान वाटतोय. आता सुद्धा ही जेल यात्रा आपण काय म्हणतो, आंदोलन असतात काही काही, जेल भरो आंदोलन, म्हणजे काय करायचं, व्यवस्थित कपडे बिपडे घालून जायचं, पोलिसांच्या गाडीसमोर उभं राहायचं, फोटो काढून घ्यायचे आणि पोलीस घेऊन जातात, पोलीस स्टेशनला नेतात, चहा बी देतात आणि सोडून देतात. आता नवीन नवीन प्रकारे जेल भरोच्या ऐवजी जेल फिरो, जेलमध्ये जाऊन आपण बघून येतो. काय रे कुठे चाललास, नाही जरा महाबळेश्वरला लोणावळ्याला जातो असं म्हणणारी लोक आता म्हणतील जरा जेलमध्ये जाऊन येतो. पण जेलमध्ये जाऊन येतो म्हणजे काही गुन्हा करण्याची आता गरज नाहीये. तर ही एक पर्यटनाची नवीन संधी, हा शब्द कितपत योग्य आहे किंबहुना अयोग्य आहे याची कल्पना मला नाही, पण नवीन एक मार्ग दाखवलं गेलेला आहे की जेल यात्रा, जेल फिरून येणं. आणि ही जेल फिरताना हा दादा आपण जो उल्लेख केला माननीय शिवसेना प्रमुखांचा त्या पत्राचा, मी लहान होतो तेव्हा आणि ते नेसकॅफेवाला मीच त्यावेळेस तो नेसकॅफे बोलणारा, त्याच्यामुळे ते सगळे दिवस आजही मला आठवत आहेत. येरवड्यामध्ये शिवसेना प्रमुखांना भेटायला माबरोबर मी सुद्धा येत होतो. ते मोठे दरवाजे, म्हणजे एखादा माणूस आत गेला तर तो परत बाहेर येईल की नाही ह्याची खात्री काय सांगता येत नव्हती. मग ते जेलचं सगळं वातावरण, मग कधीतरी त्या ते दिवस ठरलेले असायचे की एवढ्या दिवसातनं यांना भेटता येईल. मग त्या दिवशी आम्ही जायचो, वकील बरोबर असायचे, मा बरोबर असायची, मग एकूण कोर्टामध्ये काय चालेल, कसं डावपेच करायला पाहिजे, काय आर्ग्युमेंट करायला पाहिजे ह्याची चर्चा व्हायची आणि मग ही पत्र आम्हाला येत असायची. पण त्या पत्रांमध्ये कधीही शिवसेना प्रमुखांनी आम्हाला निराश नाही होऊ दिलं की काय कसं चाललेलं आहे, जेल म्हणजे काय, अमुक आहे तमुक आहे, हे कधी तेव्हा त्यांनी जाणून दिलं नाही. पण ते झाल्यानंतर जेव्हा ते सुटून बाहेर आले, आज माझ्याकडे पुस्तक आहे गजा अडील दिवस, हे संपूर्णपणे त्या तुरुंगातल्या त्यांच्या जवळपास प्रत्येक दिवसाचं, किमान 3 महिने मला असं वाटतं ते तुरुंगात होते, त्या प्रत्येक दिवसात काय काय झालं किंवा कसं ते होतं. मगाशी आपण पत्रामध्ये सांगितलं की काय लिहिलं होतं, आता अनुभव काय होते. मी आत गेलो, दार बंद झाले, कुलूप लावले गेले, अधिकारी वर्ग निघून गेला, बाहेर पारेकरी, हे सगळं वर्णन त्यांनी दिल्यानंतर कोठडी कशी होती, तर कोठडीमध्ये कधी कधी ते एकटेच सतपावल्या घरी, रात्री जर का लघवीला किंवा शौचाला लागलीच तर आत्तासारखी टॉयलेट वगैरे अशी असते इकडे तिकडे तशी नाहीये, तर त्या कोठडीमध्येच एक कुंडी चौकोनी आकाराची, त्यात फिनेल टाकून ठेवलेली असते, झाकण असते,
फेनेलचा वास खोलीभर पसरलेला असतो, जमीन शेणाने सारवलेली, कोपऱ्यात पाण्याचा माठ, तेथे जेवणाची अल्युमिनियमची भांडी, एक थाळा, मोठा वाडगा, टमरेल पाणी प्यायला, म्हणजे बहुउपयोगी होते टमरेल, पाणी पण प्यायचं, पाणी प्यायला टमरेल, पलंग मच्छरदाणी डास ढेकून आहेत, असं सगळं हे कोठडीचं वर्णन. आणि ह्या कोठड्या खरोखर ज्याला तुरुंग म्हणजे काय हे येरोडा हे एक उदाहरण आहे. या येरोड्याच्या तुरुंगात चाफेकर बंधू फाशी गेलेले आहेत, म्हणजे क्रांतीच्या ठिणग्या टाकणारी लोक. अनेक जण तुम्ही सांगितलं ते या तुरुंगात होते, त्यांच्या सगळ्यांचा उल्लेख आपण केला. हे सगळे आपल्या देशासाठी सुभाषबाबू होते, टिळकांचा उल्लेख केला, तो कराराचा उल्लेख केला. म्हणजे ही सगळी धगधगती तेव्हाची अग्निकुंड होती. अंधार कोठडी ठीक आहे, त्यावेळेला ब्रिटिशांनी यांना तुरुंगात टाकलं होतं की या काळ कोठडीत किंवा अंधार कोठडीत टाकल्यानंतर यांचं तेज हे विझून जाईल. पण त्यांचं तेज या काळकोठड्या थांबवू शकलं नाही, त्यांचं तेज देशभर उजळायचं ते उजळलंच. स्वातंत्र्याचा प्रकाश पडायचा होता तो पडलाच, इंग्रज निघून गेले त्यांना आपण घालवलं, पण इंग्रजांनी काय काय या गोष्टी ते ठेवून गेले. आता त्याचा उपयोग आपण करतो आहोत, आणि तो करताना मला खात्री आहे की ही यात्रा ज्यांना ज्यांना ह्याचं हे पाहण्याचं एक उत्सुकता आहे त्यातून दोन गोष्टी साधल्या जायला पाहिजेत. एक तर ज्यांचा आपण उल्लेख केला त्या सगळ्यांनी इकडे काय काय कष्ट केलेले आहेत. किंबहुना आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं हे आंदण म्हणून मिळालेलं नाहीये, त्याच्या मागे ह्यांचे सगळ्यांनी ह्या सगळ्यांनी आपल्यासाठी हाल अपेष्टा सोसलेल्या आहेत, आणि त्यांनी हाल अपेष्टा सोसल्या म्हणून आजचे दिवस आपण हे पाहू शकतो आहोत. आणि त्याचं एक त्याची एक जाणीव म्हणजे मी अंदमान ज्या वेळेला गेलो होतो अंदमानाला, सावरकरांचं ते साहित्य संमेलन होतं, अंदमानाचा तुरुंग पाहिला, सावरकरांची ती काळ कोठडी पाहिली, केवढी काळ कोठडी म्हणजे काय होत, जेमतेम उभं राहता येईल नाही अशी ती कोठडी, आणि बाजूला फाशी आड. म्हणजे फाशी आड एवढ्यासाठी की त्या दिवसभर हाल अपेष्टा तर सावरकरांना भोगावं लागायच्याच, पण फाशी देणाऱ्यांचे ते सगळे आर्त आक्रोश वगैरे ऐकून माणूस खचून गेला पाहिजे, तो पुन्हा उभा राहताच का मरे, अशा पद्धतीने म्हणजे छळ किती करायचा, शारीरिक पण आणि मानसिक पण, ते सगळं भोगून सावरकर बाहेर आले. आणि अशी ही सगळी माणसं त्यांनी आपल्यासाठी काय काय केलंय हे नुसतं आत्ता या भिंतींकडे बघितलं आणि नीट लक्ष देऊन बघितलं त्या भिंती सुद्धा बोलू लागतील. ह्या भिंती निर्जीव नाही आहेत, नक्कीच नाही आहेत. त्यांनी सगळ्यांनी या सगळ्या लोकांना आपल्या थोर नेत्यांना पाहिलेलं आहे. अडकवण्याची एक विचित्र जबाबदारी त्यांच्यावरती होती, तेवढ्यापुरतं त्यांनी काम केलं. पण जसं मी मगाशी म्हटलं की त्यांनी त्या व्यक्तीला थोडंफार थांबवलं, पण त्यांच्या तेजाला ते थांबवू शकले नाही. असो अनिलराव, तुम्ही आणखीन एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की इथे असलेले कैदी ही जी आपली एक मॅनपॉवर आहे तिचा सुद्धा एक उपयोग आपल्याला कसा करता येईल, थोडस आयुष्याची गाडी ज्यांची भरकटलेली आहे ती पुन्हा रुळावरती कशी आणता येईल. आणि ही आणताना मला तो शांताराम बापूंचा दो आखे बारा हात तो पिक्चर आठवला. आता तुमचे दोन आखे आणि हे सगळे हात तुमच्या सोबत आहेत, ही सगळी थोडीशी आपल्या भरकटलेली दिशा भरकटलेली माणसं ह्यांना योग्य दिशेने आणण्यासाठी तुम्ही जे जे पावलं टाकाल, जे जे अपेक्षा सरकारकडनं कराल, आम्ही दोघंही इथे आहोत. मी मुख्यमंत्री आहे, दारू उपमुख्यमंत्री आहेत, आणि तुम्ही स्वतः गृहमंत्री आहात. एक वेगळा आपण अभिनव उपक्रम करूया की एकदा तुरुंगात आल्यानंतर काही कैदी असतात ते त्यांना सक्तमजुरी आणि मोठ्या शिक्षा असतात तो भाग वेगळे, पण ज्या थोड्या दिवसानंतर बाहेर पडणारे कैदी आहेत ते बाहेर पडताना नुसता एक कैदी म्हणून त्यांच्या डोक्यावरती शिक्का न मारता, जसं आता दादा म्हणाले ना तुम्ही काय रे येरवड्याला जाऊन आला का, तर तो आता वेगळ्या अर्थाने जायला पाहिजे की होय मी येरवड्याला जाऊन आलो. येरवड्याला जाऊन आलो म्हणजे पूर्वी येरवड्याला मला नेलं गेलं होतं, आता बाहेर पडल्यानंतर येरवड्याचे जे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत त्या संस्कारामुळे मी सुद्धा आता एक जबाबदार नागरिक झालेलो आहे. तर असं एक काहीतरी वेगळं संस्कार केंद्र हा शब्द जरा तुरुंगाला वापरायचा फार विचित्र वाटते, पण प्रयोग करायला काही हरकत नाही. हा एक जसा वेगळा प्रयोग आपण केलेला आहात तसाच हाही एक वेगळा प्रयोग आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर यशस्वी होऊ शकेल. पुन्हा एकदा मला असं वाटतं ह्या अनोख्या प्रयोगाबद्दल अनिल राव तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो, आणि माझ्या सर्व पोलीस बांधवांना माता भगिनींना सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आज सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जी पोलीस पथकं जाहीर झालेली आहेत त्याच्यात काही मरणोत्तर आहेत, काही आपले वीर आपल्यात आजही आहेत, त्या सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.